वांग्याचा थोडासा देठ सोलून घेऊन भरीत बनवण्याची एक ट्रिक म्हणजे वांग्याचं भरीत बनवताना वांगं ताजं घ्यायचं नाही, शिळं वांगं 2 दिवस सुकल्यानंतर भरीत बनवण्यास घ्या, म्हणजे वांग्याचं भरीत गिळगिळी लागत नाही आणि भरीत चवीलाही रुचकर लागलं जातं। हे पहा, 2 दिवस वांगं सुकल्यावरती भरीत बनवण्यास घेतले आहे। वांग्याला तेल लावून घेऊयात आणि गॅसवरती भाजून घेऊयात। शक्यतो चूल असेल तर चुलीच्या आरात वांगं भाजून भरीत बनवलं तर अजूनच रुचकर लागले जाते। आता सर्व बाजूंनी वांगं चांगलं भाजलं आहे, हे आता थंड होण्यास घेऊयात। वांगं थंड झाल्यानंतरच वांग्याचं भरीत बनवण्यास घ्यायचं, म्हणजे वांग्याची वरची साल थंड झाला आहे त्याची वरची साल काढून घेऊयात आणि वांगं स्मॅश करून घेऊयात। हे पहा, या प्रकारे स्मॅश करूयात। नंतर याच्यात 1 चमचा लाल तिखट घालूयात। याच्यात लाल तिखटाऐवजी खरडा घातला तरी भरीत खूप छान रुचकर बनते। चवीनुसार मीठ घालूयात, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, 1/2 चमचा गरम मसाला घालूयात आणि बारीक चिरलेला कांदा घालू आणि 1 चमचा कच्चं तेल घालूयात। आता हे सर्व मिक्स करूयात। छान असं वांग्याचं भरीत बनून तयार आहे।